एका दहावी विषय विज्ञान व तंत्रज्ञान भाग दोन पर्यावरणीय व्यवस्थापन याच्यातला आपण जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे हे पाहणार आहोत जगातील जैवविविधतेचा संवेदनक्षम अशा चौतीस स्थळांची नोंद केली गेलेली आहे या क्षेत्रांना एकेकाळी पृथ्वीचा पंधरा पॉईंट सात टक्के एवढा भाग व्यापलेला होता आज सुमारे शहाऐंशी टक्के क्षेत्र ही संवेदनक्षम क्षेत्र आधी नष्ट झालेली आहेत सध्या फक्त दोन पॉईंट तीन टक्के ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्राचे अखंड अवशेष शिल्लक आहेत यामध्ये एक लाख पन्नास हजार वनस्पतीच्या प्रजाती समाविष्ट आहे ज्या एकूण जागतिक स्तरापैकी पन्नास टक्के आहेत भारताचा जर आपण विचार केला तर एकशे पस्तीस प्राणी प्रजातीपैकी सुमारे पंच्याऐंशी प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात पश्चिम घाटात पंधराशेहून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पती प्रजाती ही आढळून येतात जगातील एकूण वनस्पती ही प्रजातीपैकी सुमारे पन्नास हजार वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत स जगामध्ये अशा विविध प्रकाराच्या प्रजाती आज नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत संवेदनक्षम आहेत धोक्यात आलेली तीन सुद्धा आहेत गुजरात महाराष्ट्र गोवा कर्नाटक तामिळनाडू व केरळ या पाच राज्यात व्याप्ती असलेला जो पश्चिम घाट आहे खाण उद्योग व नैसर्गिक वायूच्या शोधासाठी सुरू असलेल्या कामामुळे तो धोक्यात आलेला आहे येथील आशियाई सिंह व रानगवे यांचे अधिवास धोक्यात येत आहेत आसाममधील मानस अभयारण्य धरणे व पाण्याचा होत असलेला बेसुमार वापर यांचा फटका बसलेला आहे तेथील वाघ एक शिंगी गेंडा यांना धोका उत्पन्न झाला आहे पश्चिम बंगालमधील सुंदरबन अभयारण्य हे वाघासाठी राखीव आहे पण धरणे वृक्षतोड अतिरिक्त मासेमारी व त्यासाठी खोदलेली चर यामुळे तेथील वाघ व वा पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहिलेले आहेत प्रकारे जैवविविधतेची अनेक संवेदनक्षम क्षेत्र आहेत आणि त्याचबरोबर अनेक वारशास्थळे जी आहेत तीसुद्धा आज धोक्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळत आहेत